सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक करण्याची मजा ही वेगळीच असते आणि मॉर्निंग वॉक का केलं पाहिजे याचं वेगळं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना खरं म्हणजे सांगायची गरज नाही, पण पाच जे बेनिफिट जे मी स्वतः मॉर्निंग वॉकचे अनुभवतो आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्हाला दिवसभर एनर्जी खूप चांगल्या पद्धतीनं राहती, पोटाची आपली जर का कुठली समस्या असेल कॉन्स्टिपेशन इनडायजेशन ॲसिडिटी हे कमी व्हायला मॉर्निंग वॉकचा खूप चांगला फायदा दिसून आलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की दररोज जर का 40 ते 45 मिनटं तुम्ही ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट स्लो या पद्धतीनं इंटरवल मध्ये जर का तुम्ही वॉक केलं तर त्याचा कार्डियक मसल स्ट्रेंथनिंगसाठी खूप चांगला फायदा दिसून आलेला आहे. चौथं महत्त्वाचं दिवसभर जे आपल्याला एनर्जी राहते जो उत्साह राहतो तो सकाळी उठल्या लवकर उठून जेव्हा आपण वॉक करतो त्यावेळेला जे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते वातावरणात भरपूर जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं तुमच्या दिवसभर तुमची एनर्जी लेवल ही खूप हायर साईडला राहते, दिवसभर तुम्ही इन्थुजियास्टिक राहता. आणि पाचवं आणि सगळ्यात जे महत्त्वाचं बेनिफिट वॉकिंगमुळे होतं जे काही एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरातल्या बर्न होतात त्यामुळं शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला आणि डायरेक्टली इनडायरेक्टली शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड हे कमी होण्यासाठी किंवा अतिरिक्त शुगर पर्टिक्युलरली फास्टिंग आणि पीपी शुगर कमी होण्यासाठी वॉकिंगचा खूप मोठा बेनिफिट डायबिटीस रिकव्हरीच्या ट्रीटमेंटमध्ये दिसून आलेला आहे. सो हे बेनिफिट जर का तुम्हाला पण अनुभवायचे असतील तर दररोज 45 मिनिटं 40 मिनिट्स वॉक करायला विसरू नका. थँक्यू.